धान्य दे काली आए धन धान्य दे जोड़ते मनाची नाती हमची माती हमची माणस आपला देश हा शेती प्रधान आणि शेतकरी हा देशाचा कणाच, पण वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्यामुळे जमिनीचं शेतीचं होणारं विभाजन या गोष्टींमुळे अन्नधान्याचं उत्पादन घटत चाललं आहे. हे उत्पादन वाढवण्यासाठी शेती वाढवणं गरजेचं झालं आहे. आणि शेतीमध्ये वाढ करायची असेल तर त्याची मृदा सकस हवी, सुपीक हवी. माती आणि पाणी परीक्षण केलं तर उत्पादनात वाढ होणं शक्य आहे. नमस्कार, मी अशोक कृष्णा भोईर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मृदाशास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे. आमच्या या केव्हीकेमध्ये सन 2005 पासून माती व पाणी प्रयोगशाळा कार्यान्वित झालेली आहे आणि आत्तापर्यंत हे माती आणि पाणी परीक्षणाचं काम सुरळीत असं सुरू झालेलं आहे. पीक उत्पादन वाढीमध्ये व खताच्या संतुलित वापरामध्ये माती आणि पाणी परीक्षणाचं महत्त्व खूप मोठं आहे. आपण जर बघायला गेलो तर आपली जवळ 70% लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. वाढती लोकसंख्या आणि जमिनीचं होणारं विभागणी यामुळे शेतीची वाटणी झाली असून फार कमी जमीन ही शेतकऱ्याच्या वाटेला आलेली आहे. आणि या सर्व वाढत्या लोकसंख्येला पुरेसं अन्नधान्य जर आपल्याला पुरवायचं असेल तर आपण शेतीमध्ये उत्पादन वाढवलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या मातीचा जो सेंद्रिय गर्भ आहे की जमिनीचं आरोग्य जे आहे हे जमिनीचं आरोग्य आपण टिकवलं पाहिजे. जमिनीचं आरोग्य बिघडत चाललं आहे आणि त्यामागे घटतं पशुधन हेही एक कारण आहे. त्यामुळे जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि पर्यायाने उत्पादन वाढवण्यासाठी माती परीक्षणाची गरज आहे हे गोखले एज्युकेशनच्या कृषी विज्ञान केंद्राचे कोसबाडमधले मृदाशास्त्रज्ञ प्राध्यापक अशोक भोईर यांनी स्पष्ट केलं. आता माती परीक्षण म्हणजे नेमकं काय? तर आपण जेव्हा आपल्या जमिनीचा प्रातिनिधिक नमुना घेतो आणि त्या प्रातिनिधिक नमुन्यामधून आपल्या जमिनीमध्ये असलेले मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील याचं परीक्षण करायचं आणि आलेल्या रिपोर्टनुसार, आलेल्या अहवालानुसार आपण आपल्या शेतामध्ये, आपल्या जमिनीमध्ये खत व्यवस्थापन करणं हे आहे. मातीमध्ये अनेक प्रकारची द्रव्य मिसळलेली असतात. अशा या मातीचं परीक्षण म्हणजे काय आणि त्याचे फायदे कोणते याविषयी बोलताना प्राध्यापक भोईर म्हणाले. आता माती परीक्षण करणं याचे फायदे काय तर बघायला गेलो तर जेव्हा आपण माती परीक्षण करू तर आपल्याला समजतं की आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे, म्हणजे आपली जमीन आम्लधर्मी आहे का विम्लधर्मी आहे हे आपल्याला समजतं आहे. आणि या जमिनीच्या प्रकारानुसार आपण आपल्या पिकाचं नियोजन करू शकतो आणि आपण आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन हे आपण घेऊ शकतो. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण माती परीक्षण करू तर आपल्याला समजतं की आपल्या जमिनीचं अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे, त्या हिशोबाने मग आपण आपल्या जमिनीमध्ये खत व्यवस्थापन हे करू शकतो. आज आपण बघायला गेलो तर रासायनिक खताच्या किमती जर असतील तर दिवसेंदिवस खूप वाढत चाललेल्या आहेत. आणि जर आपल्याला आपल्या शेतामधला खर्च जर कमी करायचा असेल तर आपण संतुलित खतं ही वापरली गेली पाहिजेत. आणि माती परीक्षण अहवालनुसार आपण जर खत व्यवस्थापन केलं तर आपल्या जमिनीमध्ये पिकाला आवश्यक असणारे अन्नद्रव्य जे आहेत हे आपण देऊ शकतो. त्याच पद्धतीनं आपण रासायनिक खताची बचत ही सुद्धा करू शकतो. तिसरं, जेव्हा आपण माती परीक्षण करू तर आपल्याला समजते की आपल्या जमिनीची आरोग्याची स्थिती कशी आहे, म्हणजे सुपीक आहे की नापीक होत चालले, तर त्या हिशोबाने आपण हे करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थित माती परीक्षण केलं आणि त्याच्यानुसार आपण जर खेत व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्यासाठी फायदेशीर आहे. जमिनीचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी त्या मातीचा नमुना घेऊन त्याचं परीक्षण करणं गरजेचं असतं. पण हा नमुना घेण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं आणि हा नमुना घेताना किती काळजीपूर्वक ही सर्व पद्धत हाताळावी लागते या गोष्टीचं प्राध्यापक भोईर यांनी स्पष्टीकरणासह अगदी सुंदर प्रात्यक्षिक दाखवलं. आता माती नमुना जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याला काय काय साहित्य लागतं? तर माती नमुना जर आपण घ्यायचा असेल तर आपल्याला टिकाव लागतो, फावडं लागतं, स्वच्छ गोणपाट लागतं
रिकामं घमेलं अशा पद्धतीची गोष्टी ह्या आपल्या आवश्यक असतात. याशिवाय स्क्रू अगर हा सुद्धा स्क्रू अगर साहाय्यानेसुद्धा आपण हे माती नमुना घेऊ शकतो. पण शेतकऱ्याकडे स्क्रू अगर नसल्याकारणानं टिकाव आणि फावडं जरी असेल तर त्या हिशोबाने त्याच्या माध्यमातून आपण माती नमुना हा घेऊ शकतो. आता समजा आपण हा नमुनासाठी घेतला आहे तर इथे जो काय कचरा असेल तो कचरा पहिल्यांदा फावड्याने काढून घ्यायचा. त्यानंतर टिकावाच्या साहाय्याने जमिनीमध्ये खोदायचं. आता प्रत्येक पिकानुसार हा नमुना जो आहे हा खोली ही वेगळी आहे. भाजीपाला जर पीक असेल तर त्याला 20 ते 25 सेंटीमीटर हा नमुना चालतो. पण जर समजा आपली फळपिकं असतील तर फळपिकामध्ये सुद्धा आपल्याला 60 ते 1 मीटरपर्यंत आपला नमुना खोदावा लागतो. ही माती काढ बरी माती त्यानंतर खड्डा खोदल्यानंतर जी काय सगळी माती असेल ती सगळी माती काढून घ्यायची. त्यानंतर काठीच्या साह्याने वरपासून तर खालपर्यंत हा सगळा मातीचा नमुना जो आहे हा नमुना असा आला पाहिजे. माती घेताना वरच्या थरापासून तर खालच्या थरापर्यंत ही सगळी माती आपल्याला घ्यायची असते आणि घ्यावी लागते. तर ही माती आहे त्याच्यामध्ये टाक. एक मिनटं. आता असंच नमुना जो आहे असंच नमुना आपल्याला एक 10 ते 12 ठिकाणचा आपला हा घ्यावा लागतो. आणि हा जेव्हा आपण 10 ते 12 ठिकाणची माती पूर्ण घेऊ तर ती माती साधारणतः आपली 1.5 ते 2 किलो ही तयार होते. ह्या याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तो कचरा आहे तो पूर्ण कचरा काढून टाकायचा. दगड वगैरे असतील तेसुद्धा हे याच्यामधून काढून टाकायचं. त्यानंतर ही जी काय आपण माती नमुना घेतला आहे हा माती नमुना पूर्ण एकदा असा मिक्स करायचा. आपण हा जो का नमुना घेत आहोत हा आपल्या एका हेक्टरसाठी जर आपली जमीन सलग असेल तर 1 हेक्टरसाठी 1 नमुना हा पुरेसा असतो. त्याच्यामुळे हा आपण एक प्रातिनिधिक नमुना माती जी आहे ती माती नमुना आपण घेत आहोत. आता ही माती पूर्ण मिक्स झाल्यानंतर ह्याचे समान 4 भाग करायचे. ह्याचे समान 4 भाग करा. हे समान 4 भाग झाले का या समान भागामधून जे 2 भाग असतील तर ते 2 भाग काढून टाकायचे. तिकडे काढू हा कडा. आता उरलेले जे काही 2 भाग आहेत हे 2 भाग पुन्हा एकदा मिक्स करायचे. मिक्स केले का पुन्हा याचे एकदा 4 भाग करायचे. पुन्हा सेम प्रोसिजर आपल्या करायचे. जे समोरचे 2 भाग आहेत ते 2 समोरचे भाग काढून टाकायचे. एकदा पुन्हा परत हे 4 भाग जे असतील हे 4 भाग पुन्हा हे करायचे. आणि साधारणतः 1/2 किलो माती जी शिल्लक राहील ती 1/2 किलो माती ही आपण पिशूमध्ये द्यायची. त्याची विभागणी करायची. आता ही जी काही विभागणी आहे ही विभागणी करत असताना जमिनीचा रंग पोत उंच सकळपणा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आपल्या जमिनीचे भाग पाडावेत आणि त्या हिशोबाने आपण जमिनीचे प्रकार भाग पाडावेत. आता जेव्हा आपण 1 नमुना घेतो तर हे 1 नमुना घेताना आपल्या जवळजवळ 10 ते 12 ठिकाणची माती नमुना हा आपल्याला घ्यावा लागतो. आणि हा सगळा माती नमुना घेताना पहिल्यांदा काय करायचं की हा नमुना घेत असताना आपण नागबोन आकाराचे आकारानुसार हा आपण नमुना घ्यायचा आहे. आणि हे नमुना घेत असताना पहिल्यांदा काय करायचं की आपण जे काय ज्या ठिकाणी नमुना घेण्यासाठी ठरवलं आहे तर त्या ठिकाणी जी काही काडी कचरा असेल किंवा दगड असेल ते दगड पहिल्यांदा काढून घ्यायचे. आमची माती, आमची माणसं.
सर्व क्रिया प्रक्रिया केल्यानंतर नमुन्यासाठी गोळा केलेली माती ही परीक्षणासाठी सज्ज होते. मग ती कोणत्या शेतकऱ्याच्या शेतातली आहे, त्या शेतकऱ्याचं नाव, गाव वगैरे सर्व माहिती घेऊन ती माती जवळच्या कृषी विज्ञान केंद्रातल्या प्रयोगशाळेत पाठवली जाते. आता ही जी काय आपल्या माती आपण सिलेक्ट गोळा केलेली आहे, ही गोळा केलेली माती एक स्वच्छ कापडी पिशवीमध्ये भरायचे. ही भरल्यानंतर याला अशी गाठ मारायची. आता जेव्हा आपण हा माती नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासायला देऊ, तर त्या माती नमुन्याबरोबर त्या शेतकऱ्याचं नाव, त्या शेतकऱ्याचं गाव, मोबाईल नंबर, जमिनीचा प्रकार, जिरायती आहे का बागायती आहे ती, मागील हंगामात त्यांनी कुठलं पीक घेतलं होतं ते, पुढील हंगामात ते कुठलं पीक घेणार आहे ते, अशा प्रकारची माहिती, त्या सर्वे नंबर, अशा प्रकारची पूर्ण माहिती ही ह्या नमुन्यासमोर आपण दिली पाहिजे आणि द्यावी. आता जे काही शेतकरी असतील तर त्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विभागाची एक प्रयोगशाळा असते, किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही कृषी विज्ञान केंद्र असेल तर त्या प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये माती परीक्षण प्रयोगशाळा ही असते. तिथे जाऊन त्या शेतकऱ्यांनी आपलं मातीचं परीक्षण हे करायला पाहिजे, करून घेतलं पाहिजे. परीक्षणासाठी माती घेताना कोणत्या प्रकारची माती घेऊ नये हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आता जेव्हा हे आपण माती परीक्षण करू, तर माती नमुना घेत असताना दोन चार गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत की कुठल्या ठिकाणचा नमुना आपण हा घ्यायला नाही पाहिजे. तर पहिली की ज्या ठिकाणी आपण आपल्या घरातलं शेण किंवा काळी कचरा टाकतो तर त्या भागातली माती ही घ्यायची नाही. दुसरं की ज्या ठिकाणी आपली गुरं बसतात तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गुरं बसतात तर त्या ठिकाणची माती ही आपल्याला घ्यायची नाही. तिसरं, जर समजा आपल्या शेतामधून एखादा बारीक पाण्याचा प्रवाह वाहत असेल तर त्या प्रवाहातली माती ही आपण घ्यायची नसते. कारण असं होतं की जेव्हा आपल्या शेतामधून प्रवाह वाहतो तर त्या प्रवाहाबरोबर बरीचशी माती जी आहे ही बरीचशी माती ही वाहून जाते, त्यामुळे तिकडची माती नाही घ्यायची. जर समजा आपल्या घरास शेतासमोर एखादी विहीर वगैरे असेल आणि त्याचं पाणी भरपूर ज्या ठिकाणी साचतं तर तिकडची माती नाही घ्यायची. अजून महत्त्वाचं अजून याच्यामध्ये की जर समजा आपण आपल्या शेतामध्ये खत टाकलं असेल तर खत टाकल्यापासून 3 महिन्यापर्यंत हा नमुना हा घ्यायचा नसतो. तर अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित नमुना घेतला तर आपल्या जमिनीचं जे काय परिणाम असतील का आपलं जी स्थिती असेल ही स्थिती आपल्याला ही कळू शकते. आपल्या जमिनीचं आरोग्य आपल्याला कळलं तर पिकांचं नियोजन, खताचं नियोजन, रासायनिक खतांची बचत यासारख्या गोष्टी करून आपल्याला शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते आणि पर्यायानं देशाच्या उत्पादन वाढीतही आपला थोडासा का होईना पण नक्कीच हातभार लागू शकतो. नमस्कार, मी अशोक कृष्णा भोईर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मृदाशास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे. पीक उत्पादन वाढीमध्ये आणि संतुलित खताच्या वापरामध्ये माती परीक्षणाला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. आपण जर बघायला गेलो तर 70% जे आपली लोकसंख्या आहे ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. वाढती लोकसंख्या आणि जमिनीचं होणारं विभागणी याच्यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला फार कमी जमीन येते आणि ह्या जमिनीमधून जास्तीत जास्त उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल आणि जमिनीचं आरोग्य आपल्याला व्यवस्थित आबादी ठेवायचं असेल तर माती परीक्षण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता माती परीक्षण करणं म्हणजे काय, तर आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य आहेत त्या अन्नद्रव्याचं स्थिती जाणून घेणं आणि त्या स्थितीनुसार आपण आपल्या पिकामध्ये त्याचा संतुलित खताचा वापर करणं म्हणजे माती परीक्षण होय. आता माती परीक्षण काय करायचं, तर ज्या पद्धतीनं जेव्हा आपण आजारी असतो आणि आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला जे काही औषध वगैरे देतो आणि त्या घेऊन आपण बरे होतो, त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीचं आरोग्य कसं आहे आणि ते जाणून जर घ्यायचं असेल तर या माती परीक्षण हे करायला पाहिजे. आता माती परीक्षण जर समजा आपण केलं तर आपल्याला समजतं की आपल्या जमिनीचं जमीन कोणत्या प्रकारची आहे, आम्लधर्मी आहे का विम्लधर्मी आहे हे समजतं आहे. त्याच्यामुळे हे समजल्यानंतर आपण आपलं पिकाचं नियोजन जे आहे हे नियोजन आपण करू शकतो आणि त्या पिकामधून आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन हे घेऊ शकत असतो. दुसरं, जर आपण माती परीक्षण केलं तर आपण आपल्या शेतामध्ये संतुलित खताचा वापर हा करू शकतो आणि ज्यावेळेस ज्या पिकाला अन्नद्रव्याची आवश्यकता असते त्याच वेळेस आपण हे खत देऊ शकतो. शिवाय त्या पिकाला कोणत्या खताची आवश्यकता आहे, त्या ते खत कधी दिलं पाहिजे आणि केव्हा दिलं पाहिजे हे आपल्याला माती परीक्षण केलं तर आपण समजते. उत्तम उत्पादनासाठी जमिनीचं आरोग्य तर महत्त्वाचंच, पण त्याचबरोबर त्यामध्ये लावली जाणारी रोपंही तितकीच दर्जेदार असणं महत्त्वाचं. गादी वाफासारख्या पारंपरिक पद्धतीनं रोपं तयार करण्याऐवजी प्रोट्रेसारख्या नवीन आधुनिक पद्धतीचा वापर शेतकऱ्यांनी केला
तर ते नक्कीच फायदेशीर ठरेल, असं गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ प्राध्यापक अशोक भोईर यांनी सांगितलं. जर आपण संतुलित खताचा वापर जर केला तर आपल्या रासायनिक खताची बचतही होते. कारण असं आहे की आत्ता रासायनिक खताच्या किमती ज्या आहेत ह्या किमती खूप साऱ्या वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपली खताची जी बचत आहे ती बचत होणार आहे, तर ते होणार आहे. त्यानंतर आपली जमिनीचं नेमकी आरोग्याची स्थिती कशी आहे, जमीन नापीक आहे का सुपीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला जेव्हा आपण माती परीक्षण करू तर त्यावेळेस आपल्याला समजतील. आता जेव्हा आपल्याला माती परीक्षण करायचं जर असेल तर आपल्याला टिकावं लागतं, फावडं लागतं, स्वच्छ गोंपाट लागतं, घमेलं लागतं, किंवा स्क्रू अगर किंवा अगर असेल तर त्याचा वापर करून आपण मातीचा नमुना जो आहे हा नमुना आपण घेऊ शकतो. पण शेतकऱ्याकडे जर समजा स्क्रू अगर नसेल किंवा अगर नसेल तर तो टिकाव किंवा फावडं याच्या सहाय्याने नमुना घेऊ शकतो. आता जेव्हा आपल्याला माती नमुना घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या जमिनीची पाहणी करायची, आणि पाहणी केल्यानंतर आपली जमिनीच्या प्रकारानुसार त्याची विभागणी करायची. आता हे विभागणी करत असताना जमिनीचा रंग, पोत, उंच सखलपणा इत्यादी गोष्टीचा विचार करून हे आपण याची विभागणी करायची. आता ही विभागणी करत असताना आपल्याला नागमोडी पद्धतीने हा नमुना आपल्याला घ्यावा लागेल. आता जेव्हा आपल्याला एक माती नमुना घ्यायचा असतो तर तो नमुना घेण्यासाठी आपल्याला एक 10 ते 12 ठिकाणची माती ही आपल्या माती घ्यावी लागते. आता जेव्हा आपण एखादा ठिकाण निवडलं तर त्या निवडलेल्या ठिकाणापासून जिथे जे काही काडीकचरा असेल किंवा दगड असेल तर ते पावड्याच्या सहाय्याने साफ करून घ्यायचं. त्यानंतर टिकावाच्या सहाय्याने आपल्याला इंग्रजी व्ही आकार असा आपला करावा लागेल. आता व्ही आकार केल्यानंतर त्यात जी काही माती असेल ती माती पूर्ण काढून टाकायची. त्यानंतर लाकडाच्या काठीने वरपासून तर खालपर्यंत प्रत्येक थरावरची माती जी असेल ती प्रत्येक थराची माती ही आपल्याला घ्यावी लागते. अशा पद्धतीने जेव्हा आपण 10 ते 12 ठिकाणी माती घेऊ तर ती माती साधारणतः 1.5 ते 2 किलो होते. आता 2 किलो माती झाल्यानंतर ती माती आपण पूर्ण मिक्स करायची. त्या मिक्स केल्यानंतर त्यात सगळे जे काय हे असतील काडी कचरा असेल ते काढून टाकायचा, आणि त्याचे 4 समान भाग करायचे. समान भाग केल्यानंतर 2 भाग जे असतील ते 2 भाग काढून टाकायचे आणि 2 ठेवायचे. अशा पद्धतीनं 1/2 किलो माती होईपर्यंत हा नमुना आपण तयार करायचा. हा नमुना तयार केल्यानंतर त्या नमुन्यामध्ये शेतकऱ्याचं नाव, गाव, सर्वे नंबर, मागील त्याने कुठलं पीक घेतलं होतं ते, किंवा पुढील कोणतं पीक घेणार आहे, अशी सगळ्या प्रकारची माहिती ही माहिती त्या चिठ्ठीसोबत द्यायची, आणि आपल्या जी काही जवळची प्रयोगशाळा असेल त्या प्रयोगशाळेमध्ये तपासायला द्यायची. ओके. कोसबाड हिल इथल्या या कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. नर्सरी मॅनेजमेंट, अळंबी संवर्धन, बकरी पालन वगैरे प्रशिक्षणाबरोबरच भाजीपाला रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. भाजीपाला क्षेत्रामध्ये पालघर सारख्या ठिकाणी वाढ होते आहे, यासाठी दर्जेदार रोपांचा पुरवठा करणं आवश्यक आहे. आणि अशी दर्जेदार रोपं तयार करायची असतील तर प्रो ट्रे सारखी आधुनिक पद्धत वापरली पाहिजे हे सांगताना प्राध्यापक भोईर म्हणाले, आमचं हे कृषी विज्ञान केंद्र देशातलं दुसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं हे KVK आहे. हे KVK 1977 साली सुरू झालं आणि त्यावेळेसपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हे केंद्र कार्यरत आहे. ह्या केंद्रामार्फत विविध अशी प्रशिक्षण होत असतात, याच्यामध्ये नर्सरी मॅनेजमेंट असेल, अळंबी संवर्धन असेल, पोल्ट्री पालन असेल, बकरी पालन असेल, प्रक्रिया उद्योग असेल, किंवा कीटक नियंत्रणासाठी वेगवेगळ्या पद्धती असतील, तर ह्याचा आम्ही ट्रेनिंग घेत असतो. त्याच पद्धतीनं अजून एक इथे उपक्रम चालतो, तो म्हणजे भाजीपाल्याची रोपवाटिका तयार करणं. आज जर आपण बघायला गेलो तर पालघर जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचं क्षेत्र जे आहे ते खूप जोरात वाढत आहे, आणि ह्या वाढत्या क्षेत्राला जर आपण चांगल्या प्रकारची रोपं द्यायची असतील तर आपण प्रोट्रेमध्ये नर्सरी ही केली पाहिजे. प्रोट्रे या नवीन पद्धतीनं रोपवाटिका किंवा रोपं तयार करताना कोणत्या गोष्टींची वा घटकांची आवश्यकता असते हे सांगत कोणकोणत्या प्रकारची रोपं आपण त्यात लावू शकतो हे प्राध्यापक अशोक भोईर यांनी स्पष्ट केलं. प्रोट्रेमध्ये लावली जाणारी रोपं कशा पद्धतीनं लावली जातात याचं सुंदर प्रात्यक्षिक प्राध्यापक भोईर यांनी दाखवलं. ह्या ट्रेमध्ये जेव्हा आपण रोपवाटिका तयार करतो तर ह्या नर्सरीमधून चांगल्या प्रकारची आणि दर्जेदार ही रोपं तयार होत असतात. जे शेतकरी जे आहेत ते शक्यतो पारंपरिक पद्धतीने हे रोपवाटिका तयार करत असतात. ह्याच्यामध्ये शक्यतो गादी वाफ्यावर ही रोपं तयार करत असतात, आणि ह्या गादी वाफ्यावर रोपं तयार करत असताना
शेतकरी जे काय बिये टाकतो तर त्याच्यामधून उगवण क्षमता जी आहे ही कमी होत असते. त्याच पद्धतीनं जी काय रोपांची वाढ असते त्याची वाढसुद्धा कमी होते. त्याच्यामुळे आणि ही रोपं जी असतात ही थोडीशी कमकुवत असतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण ही रोपं मुख्य शेतामध्ये लावतो तर लावल्यानंतर त्याला त्यापासून येणारं उत्पादन आहे तर त्याची उत्पादन थोडंसं कमी येतं. ह्याला पर्याय म्हणून एक आधुनिक रोपवाटिका ही आपण तयार केली पाहिजे आणि यासाठी आपण प्रोट्रेमध्ये नर्सरी हे आपण करू शकतो. आता जेव्हा आपण ही नर्सरी प्रोट्रेमध्ये तयार करू तर त्यामधून आपल्याला जी काही रोपं मिळतील तर ती सगळी रोपं निरोगी असतात. पण हीच रोपं जर आपण गादी व्यापार तयार केली तर ती फक्त मुळे येतात आणि ही जेव्हा मुळं फक्त आपण माती शेतामध्ये लावतो तर ती सेटल व्हायला थोडासा वेळ लागतो आणि उत्पादनामध्ये थोडीशी घट होते. त्याच्यामुळे आपण जी प्रोट्रेम नर्सरी आहे ही प्रोट्रेम नर्सरी आपण केली पाहिजे. आता जेव्हा आपण ही ट्रेमध्ये नर्सरी करतो तर आपल्याला कोकोपीट लागतं, गांडूळ खत लागतं आणि निंबोळी पावडर, कडुलिंबाची पावडर ही आपल्याला लागतं आणि या तिघांचं मिश्रण करून आपण हे ट्रे भरायचे असतात. आता ही जी काय नर्सरी आहे ह्या नर्सरीमध्ये आपण वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लावर अशा प्रकारचे भाजीपाला जे आहेत या भाजीपाल्याची आपण रोपं हे तयार करू शकतो. आता जेव्हा आपण हे पूर्ण मिक्सर केलं त्यानंतर हे असे ट्रे मिळतात. ह्या ट्रेमध्ये आपण कोकोपीट जो आपण मिक्स केला आहे तो कोकोपीट आपण असं पूर्ण टाकून द्यायचा, हे टाकून द्या. आता हा जे का कोकोपीट आहे याच्यामध्ये मिरची, टोमॅटो वगैरे जे असतील तर ह्याच्यामध्ये 104 ही रोपं तयार होत असतात आणि ही रोपं एकसारखी होत असतात. आता हा जे का कोकोपीट आहे हा कोकोपीट आपण याच्यामध्ये भरून घ्यायचा. अशा पद्धतीने कोकोपीट जो आहे हा कोकोपीट आपण भरून घ्यायचा. हे सगळे असे आपण कोकोपीट भरले का तो कोकोपीट मग आपण 10 असं हे बंडल करायचं आणि हे जे काय कोकोपीट असेल तर हे कोकोपीट आपण ठेवायचं आणि याला मग जे काय रिकामेट्री असतील ह्या रिकामेट्रीच्या साहाय्याने त्याला असा हलकासा भार द्यायचा जेणेकरून ज्या खोलीवर ते बी पडलं पाहिजे त्याच खोलीवर हे बी पडतं. प्रोट्रे पद्धतीनं रोपवाटिका करत असताना 18 दिवसानंतर त्या रोपाला खताची मात्रा दिली तर रोपाची वाढ चांगली होते आणि मग त्यानंतर 1 महिन्यानंतर ती मुख्य शेतात लावता येऊ शकतात. हे सांगत प्रोट्रेप पद्धतीनं रोपांची एकसारखी आणि चांगली वाढ होते हे अतिशय सुंदररित्या प्राध्यापक भोईर यांनी उलगडून सांगितलं. त्याचबरोबर रोपं निरोगी असतात. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये गवत उगवायचं प्रमाण हे कमी असतं पण जर आपण गादी व्यापार रोपं तयार केली तर त्या गादी व्यापार गवताचं प्रमाणसुद्धा वाढतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये रोपं तयार करणं हे अतिशय फायदेशीर आहे. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण ही रोपं मेन फील्डमध्ये लावू, मुख्य शेतामध्ये लावू, तर ही जेव्हा आपण रोपं काढतो तर त्या रोपांना कोकोपीट हा लागला असतात. ते मुळं जी असतात ती पूर्ण एकसंघ असतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण ही रोपं मुख्य शेतामध्ये लावू तर ती रोपं एकदम चांगल्या प्रकारे तग धरतात आणि व्यवस्थित सेटल होतात आणि त्यानंतर ह्या रोपात उत्पादन जे आहे हे उत्पादन हे चांगल्या प्रकारे येतं. तर अशा पद्धतीनं आता आपण जी आम्ही रोपं तयार केले ही आपण बघूया. आता इथे आपण बघत असाल तर ही टोमॅटोची रोपं आहेत. ही टोमॅटोची रोपं ही 18 दिवसाची आहेत आणि आपण बघत असाल की ह्याची जी काय वाढ आहे ही सगळी वाढ एकसारखी आहे. आणि अशी जर रोपं आपण आपल्या शेतामध्ये लावली तर याचं उत्पादन जे आहे हे उत्पादन आपलं वाढणार आहे. आता इथे बघू शकाल की जेव्हा हे रोप 1 महिन्याचं पूर्ण होईल तर अशा प्रकारचा त्याला गड्डा तयार होतो. याची मुळं बघितले आपण तर पूर्ण एकवटले असतात आणि जेव्हा ही आपण रोप आपल्या मेन शेतामध्ये लावू तर हे रोप अतिशय चांगल्या पद्धतीने तग धरतं, अतिशय चांगल्या प्रकारे सेटल होतं आणि ह्याच्यातून आपल्याला हे चांगलं उत्पादन हे मिळतं. पण हेच जर आपण गादी व्यापार लावलं तर त्याला कुठल्याही प्रकारची अशी माती येत नाही, फक्त हे मुळंच असतात. आणि असं जर रोप आपण आपल्या शेतामध्ये लावलं तर त्याला तग घ्यायला थोडासा वेळ लागतो आणि त्याची वाढ जी आहे ती थोडीशी कमी होते. तर अशा पद्धतीने हे 18 दिवसाचं रोप आपलं टोमॅटोचं आहे हे आपण लावू शकतो. कोणत्या प्रकारच्या भाजीपाल्याची जात शेतकऱ्याला हवी असेल तर त्या प्रकारच्या रोपाचं बियाणं जवळच्या कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्याला मिळू शकतं. बियाणाच्या पाकिटावर त्याची संपूर्ण माहितीही लिहिलेली असते, ती बघून बियाण्यांची निवड शेतकऱ्यांनी करावी असं सांगत रोपांच्या एकसारख्या आणि दर्जेदार वाढीसाठी प्रोट्रेप पद्धतीचा वापर अवश्य करा असं आवाहन प्राध्यापक अशोक भोईर यांनी शेतकऱ्यांना केलं. तर त्याला अशा पद्धतीने हे असे लहान होल पडतात आणि आता ह्या होलमध्ये जे काय आपलं बियाणं असेल ते बियाणं आपण 1-1 बी टाकायचं.
आता जेव्हा ही रोपवाटिका आपण गादी वापर करतो तर ते बियाणं कधी खूप खोल जातं तर कधी खूप वरती राहतं, त्याच्यामुळे उगवण क्षमता जी आहे ती थोडीशी कमी होते आणि आपलं उत्पादनामध्ये थोडंसं लॉस होतो. पण याच्यामध्ये काय होतं की ज्या खोलीवर हे बी पडलं पाहिजं त्याच खोलीवर हे बी पडतं, त्याच्यामुळे रोपाची वाढ जी आहे ती रोपाची वाढ चांगली होते. अशा पद्धतीने हे आपण पूर्ण ट्रे भरायचे. ट्रे भरल्यानंतर हे ट्रे जे असतील हे ट्रे आपण 5 दिवस गोंदपाटच्या सहाय्याने पूर्ण झाकून घ्यायचे. असे या 5 दिवसामध्ये त्याला कुठल्या प्रकारचं आपण डिस्टर्ब करायचं नाही. अशा पद्धतीने हे जे ट्रे असतील हे ट्रे आपण 5 दिवस ठेवून द्यायचे. 5 दिवस झाले का हे कापड जे आपण ठेवलं आहे हे कापड आपण पुन्हा काढून घ्यायचं आणि आपले हे जे ट्रे असतील हे ट्रे मोकळे करायचे आणि ज्या ठिकाणी आपण रोपट हे ट्रे ठेवणार असू तिथे हे ट्रे ठेवून द्यायचं. आता शेतकरी मधून सांगेल की आपल्या भागामध्ये जे काही जवळचं कृषी सेवा केंद्र असेल तर त्या कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला जी काही जात हवी असेल कुठल्याही भाजीपाल्याची तर अशा प्रकारची रोपांची बियाणं हे तुम्हाला तिथे मिळू शकतं. शेतकरी मंडळाने अजून एक सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही एखादं कोणतं पण बियाणं खरेदी करता तर ते खरेदी करत असताना त्या पाकिटावर मागच्या बाजूला पूर्ण लिहिलेलं असतं की त्या पिकाची जात कोणती आहे, त्याची एक्सपायरी डेट किती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण जे एखादं बियाणं घेणार असू तर ते बियाणं कुठल्या राज्यासाठी शिफारस केलं आहे हे सुद्धा बघणे गरजेचं आहे, किंवा ते बियाणं खरीप हंगामासाठी शिफारस केलं आहे, रब्बी हंगामासाठी केलं आहे किंवा उन्हाळी केलं आहे, तर सगळं हे आपण बघितल्यानंतर ते आपण बियाणाची जी आहे ती आपण निवड करायची आहे. तर अशा पद्धतीने हे आपले रोपं तयार झालेले आहेत. आता हे जेव्हा याची वाढ हे 1 महिन्याची होईल की त्याला साधारणतः 4 ते 5 पानं येतील, तर अशा पद्धतीचं रोपं हे आपण आपल्या मुख्य शेतामध्ये लावायचे आहेत. शेतीच्या उत्पादनात वाढ करायची असेल तर नवनवीन पद्धतींचा तंत्रांचा अवलंब करणं गरजेचं आहे, तरच उत्तम आणि दर्जेदार पिकांची निर्मिती होईल आणि मातीतून फुललेलं हे हिरवं सोनं मनामनाला आनंद देईल आणि सुजलाम सुफलाम धरतीचं स्वप्न साकार होईल. Yeah.